स्वामी समर्थ सगळ्यांना कसे मस्त मजेत आहात ना। आज मी बनवणार आहे झिंगा शेंग बटाटा आमच्या मालवणी पद्धतीमध्ये। अजिबात व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। विनंती लाईक चॅनल कारण की तुमच्यापर्यंत व्हिडिओ आणण्यासाठी मला खूप मेहनत करावी लागते। तर प्लीज माझ्या व्हिडिओला थोडंसं फळ मिळू द्या। तर माझा व्हिडिओ नक्की सगळे आवडीने बघा आणि आवडला असेल तर न विसरता लाईक करा, एवढंच एवढं शेअर करा। रेसिपीला आपण सुरुवात करूया। आता मी तुम्हाला दाखवते की मी काय काय घेतलंय। सर्वप्रथम म्हणजे झिंगा साफ करून ठेवलंय आणि त्याच्यामध्ये मीठ ऑलरेडी मी थोडंसं घालून ठेवलंय। त्यानंतर ही चार बटाटे घेतले छोटी छोटी, शेंगा साफ करून ठेवल्या स्वच्छ, चार छोटे कांदे आणि एक मोठा टोमॅटो बघू शकता तुम्ही, आणि आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर त्याची पेस्ट करून ऑलरेडी मी ठेवलेली होती तर पेस्ट आहे। तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया आणि पूर्ण व्हिडिओ बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका। मी आता गॅस तापत ठेवलाय आणि कढई ठेवली आहे गॅसवर। दूध उकळून घ्यायचं असते, आपण आता थोडं तेल घालून घेऊया याच्यामध्ये। जास्त तेल नाही घालत आहे, थोडंच घालायचंय। अर्धा चमचा थोडस आपलं जिरं, तेवढीच थोडीशी राई, राई जिरं तडतडली। आता थोडा आपण कांदा, हा बघा मी चिरून ठेवलेला हा कांदा घालून घेऊया। आणि कांदा चांगला लाल होईपर्यंत व्यवस्थित असा परतून घेऊया। आणि नक्कीच माझा व्हिडिओ बघितल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय द्या की माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। आणि असेच माझे नवीन नवीन अजून तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। कारण आता कांदा बऱ्यापैकी लाल झालेला आहे। आपण आता त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट बघा मी करून ठेवली आहे, आलं लसूण पेस्ट घालून घेऊया आणि गॅस बारीकच ठेवा। पेस्ट घातल्यावर सुगंध खूप छान येतो। आलं लसूण पेस्ट सुद्धा मी एक व्हिडिओ बनवणार आहे, तो सुद्धा तुमच्या सोबत मी शेअर करीन आणि त्याच्यामध्ये काय काय सामग्री घालते ते सुद्धा मी तुम्हाला एक्झॅक्ट त्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। बाहेरून विकत न आणता आपल्याला घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने बनवता येते आणि चवीला सुद्धा खूप छान लागते। आपण आता कढीपत्ता थोडासा हा कढीपत्ता घालून घेऊया। गॅस बारीकच राहू दे। त्यानंतर घालूया टोमॅटो, हा बघा व्यवस्थित परतून घेऊया।
आता आपण त्यात घालूया अर्धा चमचा हळद, दोन छोटे चमचे गरम मसाला, तीन चमचे लाल मिरची पावडर, आणि परतून घेऊया पुन्हा एकदा व्यवस्थित. आणि गॅस बारीकच ठेवा. आता आपण त्याच्यामध्ये घालूया जवळच्या शेंगा, अशा मी सोलून ठेवल्यात त्या शेंगा घालून घेऊया. त्या सुद्धा परतून घेऊया. आणि थोडस पाणी घालूया. आणखी खाली ना मसाला थोडासा लागतो, तो मसाला सुकला नाही पाहिजे म्हणून आपण थोडस पाणी घालूया. खूप छान असा सुगंध येतोय बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपण ही बटाटी जी कापून ठेवलेली बारीक करून ती घालून घेऊया. बटाटी काळी पडायला नको म्हणून ती पाण्यात थोडा वेळ ठेवली होती. कारण की जी आपण बटाटी चिरतो त्यानंतर ती हळूहळू काळी पडते. छान सुगंध येते. आता हा झिंगा जो आपण साफ करून ठेवलेला तो यात घालून घेऊया. छान पैकी असं मिक्स करूया. थोडस पाणी सुद्धा मी घातलंय. आता आपण थोडस चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया. आपल्याला जास्त मीठ नाही घालायचंय. थोडस अर्धा चमचा घालते मी. आणखी ऑलरेडी थोडस मीठ आधीच टाकलं होतं झिंगीला साफ करून ठेवले होते तेव्हा. तुम्हाला हवं तर तुम्ही नंतर थोडं घालू शकता चवीप्रमाणे. मिठाचं कसं असतं कमी पडलं तर नंतर घालू शकतो पण मीठ जास्त झालं तर खारट खाता येणार नाही म्हणून. छानपैकी आता मी मिक्स करून घालून घेते आणि आपण 15 ते 20 मिनिट ह्याला झाकून ठेवूया छानपैकी. गॅस हा आपल्याला असा मिडियमच ठेवायचा आहे. आणि थोडस पाणी घालून घेऊया कारण की शेंगा शिजल्या पाहिजे म्हणून. पंधरा ते वीस मिनिट आपण आता याला झाकण मारून ठेवूया. मी आता याच्यामध्ये थोडेसे कोकम घालून घेतले. कोकम विसरली होती तर कोकम घालून पुन्हा आपण याला व्यवस्थित झाकून ठेवूया. एका बाजूला मी झिंगा शिजत ठेवलंय आणि दुसऱ्या बघू शकता मी इथे बोंबील इथे मॅरिनेट करून ठेवलंय. आलं लसूण पेस्ट सगळं लावून हळद मीठ मसाला सर्व लावून ठेवलेलं आहे आणि आता ते मी असे तळायला घेणार आहे. एका बाजूला बोंबील घेते फ्राय करायला. एका बाजूला मी बोंबील फ्राय ठेवले.
इथे बघू शकता आपला शेंग बटाटा झिंगा झालेला आहे आणि एकदम थपथपीत रस्से भाज्यासारखी रस्से भाजी कशी असते तशी झालेली आहे मस्तपैकी. शेंगा सुद्धा छान पैकी शिजलेले आहेत. आपण आता वरून सजावटीसाठी आणि सुगंध छान येण्यासाठी कोथिंबीर घालून घेऊया. कोथिंबीरीने सुगंध छान येतो एकदम. मिक्स करून घेऊया पुन्हा एकदम व्यवस्थित. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या घरी बनवून बघा. खूप छान अशी रस्सेदार असं शिंगा शेंग बटाट्याची भाजी झालेली आहे. मस्तपैकी सुगंध खूप छान येतोय. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आज आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विनंती लाईफ चॅनल माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि माझ्या इकडे एकाबद्दल मी पंपकिन सुद्धा फ्राय करत ठेवले आहेत पण ती रेसिपी मी तुम्हाला नंतर दाखवीन. आता मी खूप घाईघाईत केलेली आहे त्यामुळे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.